भाजपा नेता मुरजी पटेल काका द्वारा अंधेरी पूर्व विधानसभा में भव्य दीपावली स्नेह मिलन। दीपावली के शुभ अवसर पर अंधेरी पूर्व विधानसभा में भाजपा के लोकप्रिय नेता मुरजी पटेल काका द्वारा अंधेरी पूर्व विधानसभा के परिवारों के लिए दीपावली स्नेह सम्मेलन और स्नेह भोजन की व्यवस्था की गई, जहां पर बड़ी संख्या में लोगों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। इस मौके पर बीजेपी नेता आशीष शेलार सहित कई माननीय अतिथि और भाजपा के कार्यकर्ता पदाधिकारी इस दौरान उपस्थित रहे, जहां पर सभी का पुष्प गुच्छ देकर स्वागत किया गया। हम सब के नेता मुंबई के अध्यक्ष आमदार आशीष शेलार साहब को विनती करता हूं कि हम सबको मार्गदर्शन करें और दिवाली का शुभेच्छा दें। धन्यवाद। मैं सबका खूब खूब आभार व्यक्त करता हूं। शांति से सबको भोजन का लाभ लेना है और आराम से गाना भी सुनना है और भोजन का भी लाभ लेना है। फिर से आशीष, अरे भाई गाना कैसे आराम से सुनेंगे? भक्त रिक्शा वाला लावा अपन कर सके कैसे शांत करना होता है। दीपावली स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे आयोजक आणि या विभागातील आमचे लोकप्रिय नेते सन्माननीय मुरजीभाई पटेल या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर जी, मुंबईचे आमचे नेते आचार्य पवन त्रिपाठी जी, माजी नगरसेवक अभिजित सामंत जी, यादव जी, अशोक पांडे जी, उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित नागरिक बंधु भगिनी आणि मातांनो, मला या गोष्टीचा आज मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। मुंबईभर मी सर्व ठिकाणी फिरतोय, दीपावलीच्या कार्यक्रमाची रेलचेल आहे आणि कोविडच्या काळामध्ये असलेलं आपलं दुःख विसरून जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीचे दीपोत्सव, दीपावली मिलन, दीपसंध्या, दिवाळी पहाट अशा विविध कार्यक्रमांची मोठी रेलचेल मुंबईत सुरू आहे आणि याचं सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब या सगळ्यांना जात, कारण तो काळ आम्ही पाहिलाय। उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता आणि त्या काळामध्ये आमच्या हिंदू सणांवर सगळ्या बंदी आली, हिंदू देवतांवर सुद्धा बंदी, हिंदू मंदिरांवर बंदी, मंदिराला टाळ, अडचणीच्या वेळेला माणूस देवाच्या समोर जाऊन नतमस्तक होतो, देवाचा आशीर्वाद मागतो की या अडचणीतून मला सोडव, पण उद्धवजींच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं मंदिरात जाऊ नका। बरं, मंदिरात जाऊ नका तर करा काय? आश्चर्य म्हणजे तो काळ आपण सगळ्यांनी पाहिला की लोकांना मंदिरात जायला बंदी होती पण मंदिरालय मात्र उघडी होती। आता यांना बेवडा चालतो पण देवाच्या समोर जाणारा माणूस चालत नाही आणि म्हणून ते झालं। देव कोपला आणि यांचं सरकार गेलं, यांच्या जोराने यांचं सरकार घालवलं आणि जे जनतेच्या मनामध्ये होतं ते भाजप शिवसेना सुरुवातीला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार झालं। आज मुरजी पटेल यांचं मी अभिनंदन यासाठी करतो की मुरजी पटेल यांचं मनही मोठं आहे, ताकदही मोठी आहे, परिश्रमही मोठे आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की यांनी पक्षाचं आणि माझं 100% ऐकलं। जर मुरजी पटेल यांनी माझं आणि पक्षाचं ऐकलं नसतं तर ऋतुजा लटके आमदार झाल्याच नसत्या। आणि आम्हाला याचा अभिमान आहे, त्यावेळेला फॉर्म आपण विड्रॉ केला, पण आज दिवाळीमध्ये आम्ही पाहतोय अभिजित संतोषी या अंधेरी भागातील जनतेसाठी माझ्या घरची दिवाळी जशी मी साजरी करतोय, माझ्या घरामध्ये पंचपक्वान्न आणि फराळ करतोय, तर माझा परिवार म्हणजे माझ्या मतदारसंघातले लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा मी पंचपक्वान्न आणि फराळ आणि संगीताचा कार्यक्रम करी हे काम मुरजी पटेल यांनी केलं। या उभाटाची लोक कुठे उभे आहेत आणि
कुठे ठायले मला माहित नाही. निवडणुकीला मतं मागायला आली नंतर काय झालं आणि म्हणा राजकीय मंच नसला तरी आज काहीतरी बोलले उद्धवजी ते म्हणाले आम्ही यांची मस्ती उतरू आणि आम्ही राष्ट्रभक्तीमध्ये आणि देशभक्तीमध्ये मस्तवाल राहणारे लोक आहोत. आमची मस्ती पाकिस्तान पण उतरू नाही शकला तर उद्धवजी तुम्ही काय उतरवणार. आणि म्हणून जे पाकिस्तानच्या मनात आहे ते तुमच्या तोंडात आहे. आज एवढंच सांगतो की जर भाषा अशी वापराल तर त्याच भाषेत उत्तर मिळेल. तुमच्या कुकृत्याने आणि पापांमुळे आणि तुमच्या कर्तृत्वामुळे शिवसेनेचे तुकडे 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 झाले. जास्त बोललात तर तुकड्यावर ना मरतुकडे करू आणि मग मरतुकड्यांचं काय होतं समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे. आमच्या नादाला लागू नका. मस्तीच्या भाषा जे मरतुकडे आहे तरी करायची नाही. जो आमच्या स्तरावर आहे त्यांनी एक टू एक वन टू वन भिडायला यायचा. भिडायला येताना बरोबर काँग्रेस आहे ना, राष्ट्रवादी आहे ना, सपा आहे ना, बसपा आहे ना, हे कुबड्या घेऊन येणारे आमच्याशी लढत नाही. आणि आमच्या नादाला उद्धवजींनी लागू नये. आम्ही जनतेच्या सेवेला लागलो आहोत माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये. माननीय मोदीजींनी सांगितलं सेवा करा, लोकांना मदत करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. आज आचार्यजी मी पूर्ण मुंबई कार्यक्रमांना फिरतोय. पूर्ण मुंबईमध्ये आज 9 कार्यक्रम होत आहेत. केवळ भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने हा मुर्जीने केलेला कार्यक्रम आहे. अभिजित करणार आहेत असे जोडले तर मुंबईत दीपावलीचे 25 कार्यक्रम होत आहेत मोठे. आणि एकाने दीपोत्सव केला काल शिवाजी पार्क. करा, चांगलं आहे. मराठी माणसांसाठी हिंदूंसाठी करा, स्वागत आहे. पण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला कोणाला बोलवलं? आम्ही कोणाच्या विरोधात नाही, कोणाचा अपमान करू इच्छित नाही. त्या ठिकाणी कलाकाराला जात धर्म भाषा नसते. त्या ठिकाणी असलेले जावेद अख्तर सलीम खान हे मोठेच आहेत, त्यांना अन्य कार्यक्रमाला बोलवता येऊ शकतं. पण शिवाजी पार्कामध्ये मराठी माणसांच्या मताचं नाव घ्यायचं आणि आमच्या दिवाळीच्या उद्घाटनाला सलीम आणि जावेदला बोलवायचं. आणि आम्ही मात्र या ठिकाणी मराठी कलाकार घेऊन फिरतो. उत्तरा खेळकर काल त्या ठिकाणी गायले, आता मी दहिसरला त्या ठिकाणी गेलो, दिगंबर नाईक आमचे होते. मग मराठी कलाकार भारतीय जनता पार्टी घेऊन फिरतोय आणि तुम्ही मात्र शिवाजी पार्क मध्ये नाही त्या कार्यक्रमाला चुकीची लोक आणताय. दुसरा कार्यक्रम करा, त्याला आम्ही बोलवू. आणि मग आम्ही दम मारला काल गणेश गल्लीमध्ये, शिवडीला गणेश गल्लीमध्ये मी दम मारला. आज परिणाम दिसला. मला कोणीतरी सांगितलं आज शिवाजी पार्कामध्ये त्या लोकांनी मराठी सगळ्या कलाकारांना बोलवलंय. आमच्या धमक्याला घाबरून सगळे चालू. आणि त्यामुळे मुंबईकर माणसासाठी सेवा करणारे आम्ही आहोत. नम्रतेने करू, सच्चिनतेने करू. आज चंद्रयानावर पण जाण्यासाठीच्या सर्व व्यवस्था यश शास्त्रज्ञांचं आहे, मेहनत सरकारची. आज भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर 22 जानेवारीला सांगतोय उद्घाटन होणार आहे, लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि मुर्जीबाई इथे आहेत, अशोकजी आहेत. आणि या सगळ्यांना मी सांगतोय पार्टीच्या वतीने 24 तारखेनंतर तुम्हा अंधेरीतल्या जनतेला अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला स्पेशल ट्रेन सोडतो आम्ही. आणि मुर्जीबाई म्हणाले ते अजून 4 सोडतात. आता ते इंजिन थांबलंय आणि यांचं इंजिन धावलंय. पण आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होतो मनापासून. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं सुख शांती समाधान आनंद सतत राहो, तुमची सगळी दुःख दूर हो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची सेवा केली म्हणून माननीय मोदीजींना तुमचा आशीर्वाद कळो. मी आपल्या सगळ्यांना विचारतो ज्यांना मोदीजींना आशीर्वाद द्यायचा आहे त्यांनी हात वर करून मोदीजींना आशीर्वाद द्यावा. हे जरा आमच्या पत्रकारांनी चित्र बघावं आणि म्हणून मोदीजींना आशीर्वाद. पूर्व हा एक हमारा परिवार है. सालों साल पिछले 20-25 साल से हम इस परिवार के साथ दिवाली मनाते हैं. तो इस साल भी 2023 की दिवाली
मंदिरी पूर्व अपने परिवार के साथ धूमधाम से यहाँ में मनाई है। लोग खुश हैं, लोगों को आनंद है। दो साल कोरोना में गया था लेकिन खुशहाल लोग अभी बाहर निकल रहे और आनंद व्यक्त कर रहे हैं और दिवाली मना रहे हैं। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूँ। पार्टी जो मेरे लिए आदेश देगी उसका मैं पालन करूँगा। बाकी ये कोई राजकीय कार्यक्रम नहीं था, एक मेरा पारिवारिक कार्यक्रम था। अंधेरी पूर्व परिवार है, पारिवारिक कार्यक्रम को लेकर हम आगे। बच्चे जितने अनाथ आश्रम है अंधेरी पूर्व के, उनके साथ हम मनाने वाले हैं। और अंधेरी की जनता को मैं दिवाली की फिर से एक बार शुभकामना देता हूँ। भगवान से प्रार्थना करते हैं सुख संपत्ति बनी रहे। आशीष जी यहाँ पे आए थे, उनको क्या कुछ कहना चाहेंगे? आशीष जी भारतीय जनता पार्टी मुंबई के अध्यक्ष हैं, हम सबके नेता हैं। उन्होंने समय निकाल के यहाँ आए, शुभेच्छा दी, इसके लिए आशीष जी को भी धन्यवाद देता हूँ, पार्टी को भी धन्यवाद देता हूँ। अंधेरी की जनता से क्या कुछ कहना चाहेंगे, क्या कुछ की तरह से दिवाली मनाए? अंधेरी की जनता से यही कहना चाहता हूँ, फटाखा कम बजाए, अच्छा काम करिए और दिवाली की खुशियाँ आपस में बांटिए। वो अंधेरी की जनता समझदार है, वो वैसे ही करते हैं। उपलक्ष्य में मैं अपने देशवासियों और अंधेरी विधानसभा के मेरे भाई बहन और जो भी मुरजी भाई ने जो कार्यक्रम रखा बहुत अच्छा रखा और ऐसा कार्यक्रम वो हर साल रखते हैं और यहाँ की जनता उनसे इतनी प्रेम करती है कि कोई नहीं करता उतना प्रेम किसी एक आम आदमी। अभी तो नगर सेवक भी नहीं है लेकिन इतना ख्याल रखते हैं, इतना पब्लिक की मतलब पब्लिक और उनको कोई भी बच्चे से लेके बूढ़े तक उनको सबको मेरी तरफ से दीपावली की शुभकामना और मुरजी भाई और भारतीय जनता पार्टी की तरफ से भी ढेर शुभकामना। थैंक यू।